हाउ टू गेट रिड ऑफ रिंकल्स, त्वचेवरील सुरकुत्यांचा नायनाट कसा करावा, हा आजचा आपला विषय आहे। तर आपण सरळ सरळ विषयाला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी रिंकल्स म्हणजे काय? तर त्वचेमध्ये प्रोटीन्स असतात इलॅस्टिन आणि कोलेजन नावाने। तर हे प्रोटीन जेव्हा कमी होतात त्याला अनेक कारणं आहेत, जसे की एन्व्हायरमेंटल एक्सपोजर, सन रेज, त्यानंतर टॉक्सिन्स, केमिकल्स, चुकीच्या स्किन केअर रुटीनचा वापर, असे अनेक कारणांमुळे आणि त्यातल्या त्यात वय वाढल्याने एजिंग प्रोसेसमध्ये हे प्रोटीन कमी होत जातं आणि याने तुमच्या चेहऱ्यावरचे किंवा इतर स्किनवरील इलॅस्टिसिटी कमी होत जाते आणि परिणामी सुरकुत्या बघायला मिळतात। हे याचं बेसिक कारण। तर आता बऱ्याच वेळेस मी हे लेक्चर दिलेलं आहे, तर त्यामध्ये मी प्रश्न विचारतो, तो म्हणजे की रिंकल्स ह्या तुम्हाला कायमच्या टाळता येतील का? अनेकांना हा प्रश्न विचारल्यावर त्या काहींचं सगळा मिश्र प्रतिसाद आलेला आहे। काहींच्या म्हणण्यानुसार हे मिटवता येतात, काहींच्या म्हणण्यानुसार नाही। तर त्याचं उत्तर म्हणजे नाही, तुम्ही रिंकल्स परमनंटली टाळू शकत नाही, कारण की नॉर्मली नॅचरली रिंकल्स ह्या एजिंगचा एक पार्ट आहे। जसं जसं तुमचं वय वाढतं तसं तसं तुमचं प्रोटीन कमी होत जाऊन त्वचेवरची इलॅस्टिसिटी कमी होऊन तुम्हाला रिंकल्स, फाईन लाईन्स पडतातच, हे तुम्ही टाळू शकत नाही। रिंकल्स नाहीसे करण्यासाठी किंवा कमीत कमी त्यांचा ॲपिअरन्स नाहीसा होण्यासारखा करण्यासाठी काय करता येईल? तर याला दोन पद्धती असतात, एक म्हणजे नॅचरल पद्धती आणि दुसऱ्या प्रोसिजर्स, ज्यामध्ये सर्जिकल इंटरव्हेन्शन्स किंवा इतर मेडिसिनल आपल्याला ट्राय करावं लागतं। त्यामध्ये सगळ्यात पहिले बघूया नॅचरल। तर नॅचरलमध्ये सगळ्यात 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 महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनस्क्रीन। तुम्हाला सनस्क्रीन वापरायचा आहे सूर्याच्या उष्णतेमुळे, त्यातल्या त्यात म्हणजे अल्ट्राव्हायोलेट ए आणि अल्ट्राव्हायोलेट बी ह्या रेडिएशन, ह्या रेजमुळे तुमच्या चेहऱ्यावर विपरीत परिणाम घडत असतात आणि तुमचे एजिंगच्या प्रोसेसमध्ये वाढ झालेली दिसून येते। तर तुम्हाला हे एजिंगची प्रोसेस जर थांबवायची असेल तर तुम्हाला सनस्क्रीन हे कंटिन्युअसली वापरायचं आहे। तुम्ही जर इनडोर राहत असाल दिवस पूर्ण तरीही तुम्हाला सनस्क्रीन लावायचं आहे। फरक फक्त एवढाच, जर तुम्हाला इनडोर राहायचं असेल तर तुम्ही सनस्क्रीन एकदा म्हणजे दिवसा सकाळी लावलं तरी चालेल, आणि तुम्हाला जर आउटडोर जायचं असेल जिथे उन्हाच्या संपर्कात तुम्ही येणार असाल वारंवार, तर तुम्हाला 2 ते 3 तासानंतर रिअप्लाय करायचं आहे सनस्क्रीन, कारण त्यानंतर ते काम करत नाही। तर मग दुसरा मुद्दा, अवॉइड मेकअप। तर मेकअपमध्ये केमिकल्स असतात आणि ते केमिकल्स तुमच्या सेल्सवर ॲक्ट करतात, जेणेकरून सुरकुत्या वाढण्यास मदत होऊ शकते आणि त्यातल्या त्यात मेकअप करून झोपायला जाणं हे फारच अवघड आणि हे चुकीचं पण आहे। तुम्ही जर तसाच मेकअप ठेवून झोपायला गेलात तर ते केमिकल्स तुमच्या चेहऱ्यावर ॲक्ट होतील, तुमचे पोर्स हे बंद करून एकतर तिथे डर्माटायटिस, इन्फेक्शन होऊ शकतं किंवा तुमच्या पिंपल्समध्ये वाढ होऊ शकतं, कारण की हे मेकअप तुमचे पोर्स बंद करतं आणि तुमच्या पिंपल्सला वाढीसाठी मदत करतं। तर तुम्हाला मेकअप अवॉइड करायचा आहे। त्यानंतर लिमिट युअर शुगर इनटेक। शुगर लेव्हल तुम्हाला फार महत्त्वाच्या ठरतात अँटी एजिंग प्रोसेसमध्ये, कारण की शुगरमध्ये जर एक्सेस अमाऊंटमध्ये शुगर घेतली तर ग्लायकेशन नावाची एक प्रोसेस असते, ज्यामध्ये ॲडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रोडक्ट हे प्रोडक्ट असतात जे तुमच्या शरीराच्या मेटाबॉलिझमसोबत रिॲक्ट होतात आणि त्याने एजिंगचे साइन्स हे लवकरात लवकर दिसायला सुरुवात होते। आणि त्यातल्या त्यात तुम्ही कोणत्याही प्रकारचं स्वीटर म्हणजे आर्टिफिशियल स्वीटनर्स जरी ट्राय करत असाल त्यानेसुद्धा तुमच्या ग्लायकेशन प्रोसेसमध्ये वाढ होते आणि तुम्ही ते एजिंगचे साइन लवकरात लवकर दिसतात। तर तुम्ही शुगर लेवल तुमची कमीत कमी इंटेक असू द्या। त्यानंतर कट आउट स्मोकिंग। तुम्हाला स्मोकिंग करायचं नाही आहे, कारण की आपलं शरीर हे रिजनरेशन ह्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतं। रिजनरेशनची प्रोसेस ही कंटिन्युअसली सुरू असते, जुन्या डेड सेल्स ह्या बाहेर टाकल्या जातात आणि त्याची जागा नवीन सेल्स ह्या घेत असतात, आणि स्मोकिंग ही एक अशी गोष्ट आहे की ह्या ज्या रिजनरेशन प्रोसेसमध्ये अडथळा आणण्याचं काम करते। तुम्ही जर स्मोकिंग करत असाल तर त्याने तुमच्या रिजनरेशन प्रोसेस हॅम्पर्ड होते आणि त्याचे साइन्स तुम्हाला प्रीमॅच्युअर एजिंगचे सगळे लक्षणं बघायला मिळतात आणि त्याची सुरुवात डोळ्यांपासून आणि त्वचेपासूनच होते। त्यामुळे स्मोकिंग जर करत असाल तर ते तुम्ही लागलीच बंद करायला हवं। त्यानंतर यूज कोकोनट ऑइल।
कोकोनट ऑइल ऍज अ मॉइश्चरायझर आणि नरिशमेंट म्हणून तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. पण एक खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे, तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही कोकोनट ऑइल ॲप्लिकेशन करू नये, कारण कोकोनट ऑइल हे कोमेडोजेनिक असतं. ते तुमच्या पिंपल्सला वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करत असतं. तुमची स्किन जर ड्राय असेल तर तुम्ही कोकोनट ऑइल वापरू शकता, पण तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही कोकोनट ऑइल न वापरलेलंच बरं. त्यानंतर पुढची गोष्ट, तुमच्या डाएटमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यांचा अंतर्भाव असायला हवा. हे दोघंही तुमच्या हिलिंग प्रोसेसमध्ये अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात आणि हे रिजनरेशनच्या प्रोसेसमध्ये मदत करत असतात. तर तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी हे कंटेंट असलेल्या म्हणजे गाजर, टमाटे, लिंबू, संत्री असे प्रोडक्ट, असे इन्ग्रेडियंट्स असलेले तुम्ही प्रोडक्ट ट्राय करायला हवे आणि हे तुमच्या डाएटमध्ये अंतर्भाव करायला हवा. त्यानंतर पुढची गोष्ट, स्विच अप युअर स्लीप पोझिशन. बऱ्याच वेळेस झोपेच्या चुकीच्या सवयीमुळे सुद्धा तुम्हाला रिंकल्स पडायला लागतात, सुरकुत्या पडायला लागतात. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त करून ज्यांना उशी तोंड खुपसून झोपायची सवय असते, म्हणजे ज्यांना पालथं झोपायची सवय असते, अशांमध्ये रिंकल्स हे फार प्रमाणात दिसून येतात. कारण की यांच्या डोळ्यांच्या आजूबाजूला असं झोपल्यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूला एक पफिनेस तयार होतो आणि तिथे रिंकल्सची शक्यता जास्त असते, कारण की याने तुमचे लिम्फॅटिक ड्रेनेज आणि ब्लड सर्क्युलेशन हे हॅम्पर होत असतं. तर तुम्हाला जर अशी सवय असेल तर ते तुम्ही लागलीच बदलायला हवी. त्यानंतर वॉश युअर फेस बट डोंट ओव्हर वॉश इट. तुम्हाला तुमचा चेहरा जास्तीत जास्त 2 वेळेस धुवायचा आहे, 2 पेक्षा जास्त वेळेस नाही. तुमच्या शरीरावर म्हणजे चेहऱ्यावर जे डेड सेल्स असतात त्या तुम्हाला काढण्यासाठी या फेस वॉशचा वापर करावा लागतो. तुमची स्किन जर ड्राय असेल तर तुम्ही क्लिन्झर वापरायला हवं आणि तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही फेस वॉश वापरायला काही हरकत नाही, कारण ह्या डेड सेल्स जर तशाच पडून असल्या तर तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा डलनेस दिसून येतो, एक टवटवीतपणा जो म्हणतो तो नाहीसा होतो, तो दिसत नाही, चेहरा तजेलदार दिसत नाही, एक प्रकारचा डलनेस दिसतो, ड्रायनेस दिसतो, त्वचा अशी रुखरुखीत दिसू लागते. त्यासाठी तुम्हाला फेस वॉश किंवा क्लिन्झर वापरायचा आहे, पण 2 पेक्षा जास्त वेळेस वापरू नये. त्यानंतर पुढचा मुद्दा, हायड्रेट युअरसेल्फ. तुम्हाला इंटरनल हायड्रेशन मेंटेन ठेवायचं आहे, कारण की इंटरनल हायड्रेशन जर तुम्ही मेंटेन ठेवलं नाही तर त्याचा सरळ सरळ परिणाम तुमच्या त्वचेवर बाहेरून एक्स्टर्नली जाणवतो. तुमची चेहरा रखरखीत दिसू लागते, ड्राय दिसू लागते, त्यात कसल्याही प्रकारचा तजेलदारपणा दिसत नाही. हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला इंटरनली हायड्रेट राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर यूज मॉइश्चरायझर कंटेनिंग हॅलुरोनिक ॲसिड अँड व्हिटॅमिन सी. तर व्हिटॅमिन सी जसं आपण बघितलं की इंटरनली तुम्ही घ्यायचंच आहे आणि त्यासोबतच एक्स्टर्नलीसुद्धा घ्यायचं आहे, पण हॅलुरोनिक ॲसिड वापरताना काळजी घ्यायची. हॅलुरोनिक ॲसिड हे मॉइश्चरायझर म्हणून काम करतं, पण याचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. हॅलुरोनिक ॲसिड तुमच्या स्किनच्या डीपर लेवलपासून मॉइश्चर ओढतं आणि ते त्वचेवर आणून ठेवतं आणि तुम्हाला त्वचेवर मॉइश्चरायझिंगचा इफेक्ट जाणवतो. पण तुमच्या इंटरनली जर हायड्रेशन मेंटेन नसेल तर तेच हायड्रेशन तुमचं मॉइश्चर ओढल्या गेल्यामुळे इंटरनल डिहायड्रेशनची प्रोसेस दिसून येते. आणि त्यातल्या त्यात तिथे जर तुम्ही वरून म्हणजे हायलुरोनिक ॲसिड लावल्यानंतर जर मॉइश्चरायझर लावलं नाही तर ते तिथे वॉटर लेवल तुमचा लॉस होऊ शकतो, कारण की तिथे तुमचं बॅरियर हे डेव्हलप होत नसतं. ते बॅरियर मेंटेन करण्यासाठी तुम्हाला हायलुरोनिक ॲसिड लावल्याच्या नंतर मॉइश्चरायझर लावण्याची गरज आहे. त्यानंतर ह्या सगळ्या आपण बघितल्या नॅचरल वेज, म्हणजे ज्या तुम्ही होम रेमेडीज म्हणू शकतो की ह्या नॉर्मली तुम्ही ट्राय करू शकता, यात कसल्याही प्रकारचे मेडिसिन्सचा इंटरनल मेडिसिनचा आपण वापर केला नाही. तर आता पुढच्या प्रोसेसमध्ये आपण प्रोसिजर्स बघणार आहोत की प्रोसिजर्स कोणत्या कोणत्या असतात. त्यामध्ये लेझर असतात, मायक्रोनिडलिंग, मेझोथेरपी, नंतर बोटॉक्स थेरपी, त्यानंतर फिलर्स आणि फेस लिफ्टिंग यांचा अंतर्भाव होतो. या प्रत्येकाचे काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत, पण यांचा कालावधी कमी जास्त होत असतो. त्यातल्या त्यात तुम्ही मायक्रोनिडलिंग किंवा हे मायक्रोनिडलिंग हे डर्मा रोलर किंवा डर्मा पेनच्या सहाय्याने करू शकता, ते तुम्ही घरीसुद्धा करू शकतात, पण ते व्यवस्थित समजून घेतलेलं फार उत्तम. आणि त्यात बाकीच्या थेरपीजमध्ये स्किन लिफ्टिंगसारख्या ज्या फेस लिफ्टसारखे जे प्रोसिजर आहेत ह्या थोड्या कॉस्टली जातात, पण यांचे रिझल्ट चांगले आहेत आणि त्यांचा कार्यकाळ म्हणजे 7 ते 10 वर्षापर्यंत तुमची स्किन तशीच दिसू शकते. 7 ते 10 वर्षानंतर ते रिपीट करावं लागतात. असे ह्या प्रोसिजर्स तुम्ही डॉक्टरांच्या सहाय्यानेच कराव्यात, स्वतः प्रयोग करू नये. तर हे तुमचे तज्ज्ञ तुमच्या स्किनला अनुसरून तुमच्या
अपेक्षित रिझल्ट्सला अनुसरून तुमच्या स्किनला योग्य ते ट्रीटमेंट ते निवडतील आणि त्यावर योग्य असं प्रोसिजर तुम्हाला सजेस्ट करतील. तर त्यासाठी तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टचा सल्ला नक्की घ्यावा. याबद्दल आपण आज सगळं बघितलं की रिंकलचे कारणं आणि त्यावर उपाय काय. याबद्दल तुम्हाला जर काही शंका असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून विचारू शकता. तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.